शिवसेना आणि तुमचे आता संबंध काय राहिले याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून बावनकुळेंचं स्टेटमेंट आलं दादा पाटलांचं स्टेटमेंट आलं त्याच्यामधनं जे कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे की नक्की जी आता शिवसेना एकनाथ शिंदेकडे आलेली आहे त्यांचं स्वरूप तुमच्या वर शंभर टक्के ती शिवसेना आहे ज्या प्रकारे भाजप शिवसेना इतके वर्ष अलायन्स करून युतीचं सरकार आम्ही चालवलं तसंच सरकार आम्ही चालू निवडणुकीमध्ये देखील शिवसेना भाजप रिपाई आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत अशी आमची युती असेल त्यांच्या जागा आमच्या जागा आणि उरलेल्या जागांचं वाटप आम्ही करू आणि त्या वाटपानुसार दोन्ही पक्ष लढतील पण बावनकुळे तर म्हणाले की दोनशे चाळीस आपण लढणार आणि त्यांना चाळीस पंचेसच्या पलीकडे ते ते बावनकुळेंनी त्याच्यानंतर हे स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याकरता असं सांगावंच लागतं बावनकुळेंना बिचारांना माहिती नव्हतं की तिथे कॅमेरा लागलेला आहे अलीकडच्या काळामध्ये कोणीतरी आपलं शूटिंग करत असत बरं ती कुठली होती एक छोटीश्या याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांसोबतची ती बैठक होती काही आमचे त्या ठिकाणी प्रवक्ते होते त्यांच्यावर बैठक होती, होती। फेअर डिस्ट्रीब्युशन असेल असं तुम्ही म्हणता शंभर टक्के फेअर डिस्ट्रीब्य शंभर टक्के ज्या सीट शेअरिंग वरनं गेल्या वेळेस शिवसेनेबरोबर तुमचा जो वाद झाला तशा पद्धतीचा वाद होणार कुठलाच वाद होणार नाही काही वाद नाही विवाद नाही छान आम्ही सीट शेअरिंग करू आणि पुन्हा निवडून येऊ आणि पुढच्या निवडणुकीनंतर सुद्धा अशाच पद्धतीचं सरकार सुरू राहील जी आताची अरेंजमेंट आहे शिवसेना मुख्यमंत्री भारत असं आहे आज तरी मी एवढंच म्हणेन की जर आपण शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार चालवतो त्यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका होतील तर काय वेगळं होणार आहे शेवटी जो मुख्यमंत्री असतो तो नेता असतो आज आमच्या सगळ्यांचे नेते एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो